आज आपण या व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे। सरकारने रेशन कार्डशी संबंधित एक नवीन सुविधा सुरू केली आहे। यामध्ये सर्वसामान्य स्थलांतरित निराधार मजूर कामगार बेघर व इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनिंगचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे। आता केंद्र सरकारच्या या नवीन सुविधेमुळे सर्वसामान्यांना म्हणजे सामान्य नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांची नोंदणी करण्याकरिता व इतर रेशन संबंधित कामे करण्यासाठी आता या शासकीय कार्यालयातून त्या कार्यालयात फेऱ्या म्हणजे चक्रा मारण्याची गरज राहणार नाही। यामुळे त्यांचा पैसा व वेळ दोन्ही पण वाचणार आहेत। यासाठी सरकारने कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी म्हणजे सामायिक नोंदणी सुविधा सुरू केली आहे। केंद्रीय अन्न व इतर विभागाचे सचिव श्री सुधांशु पांडे यांनी सांगितले की माय रेशन माय राईट चा उद्देश हा देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील पात्र व गरजू लाभार्थ्यांची त्वरित निवड करून अशा सर्व लोकांना रेशन कार्ड जारी करण्यास मदत करणे होय, जेणेकरून ते NFSA म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत विविध शासकीय सुविधांचा लाभ घेऊ शकतील। महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत 81.35 कोटी लोक जोडले गेले आहेत, मात्र सध्या 79.77 कोटी लोकांनाच रेशनचा लाभ मिळत आहे। म्हणजे सरकारच्या या नवीन रेशन सुविधेच्या माध्यमातून 1.58 कोटी लोकांना या योजनेमध्ये नव्याने जोडले जाणार आहे। केंद्र सरकारतर्फे ही नवीन सामायिक नोंदणी सुविधा म्हणजे कॉमन रजिस्ट्रेशनची सुविधा सध्या प्रायोगिक तत्वावर 11 राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू केली जाणार आहे। त्यामध्ये पंजाब आपला महाराष्ट्र आसाम गोवा लक्षद्वीप मेघालय मणिपूर मिझोराम नागालँड त्रिपुरा उत्तराखंड यांचा समावेश करण्यात आला आहे। घर बसल्या रेशन कार्ड बनवण्याच्या या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जेथे राहता तेथील कागदपत्रे असणे गरजेचे नाही म्हणजे आवश्यक नाही। या नवीन कॉमन रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्वतः किंवा दुसऱ्याच्या मदतीने देखील फॉर्म भरू शकता। त्यात तुम्हाला तुमचे राज्य व जेथे राहता त्याची पूर्ण माहिती द्यावी लागेल। त्यानंतर कॉमन प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या संबंधित राज्याकडे ही माहिती पाठवली जाईल। त्यानंतर सर्व पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर नवीन रेशन कार्ड तयार करण्यात येईल व त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना रेशन कार्ड देण्यात येईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।